आणि पहिलं षटक घेऊन येत आहे सुशांत टिपाळे, सामना करतील मिलिंद आणि दोन धावांकरता टोलेलाल चेंडू मिलिंद यांच्याकडून। संध्याकाळ होत चाललेली आहे, वातावरण थंड परंतु डीजेच्या खेळाडूंनी वातावरण अतिशय गरम करण्याचा प्रयत्न करतायत। जितका गोलंदाज आणि फलंदाजांनी खेळतात तेवढाच तोंडाने देखील खेळण्याचा प्रयत्न डीजेच्या संघाचा। सुंदर असा टोलेलाला चेंडू परंतु निर्धाव असा चेंडू मिलिंद भालेराव यांच्या तर्फे शिरसाट। धावबाद होने शक्यता, जोरदार अपील परंतु अपील फेटाळले। सुंदर असा चेंडू सुशांत यांच्या तर्फे, सुंदर अशा खेळाचा नजराणा, अंतिम संघाला साजेसा असा खेळ सुशांत यांच्या द्वारे। मिलिंद शिरसाट यांचा नैसर्गिक खेळ होताना दिसत नाही आहे। केवळ दोन धावा आलेल्या आहेत आतापर्यंत। जोरदार अपील, सुंदर असं षटक सुशांत टिपाळे यांच्याद्वारे, केवळ दोन धावा त्यांच्या षटकामध्ये आणि या वर्षी देखील पुन्हा मॅन ऑफ द सिरीज पटकावण्याच्या प्रयत्नामध्ये सुशांत टिपाळे सलग चौथं वर्ष। मिस्टर एसटीपीएल नावाने सुपरिचित सुशांत टिपाळे आज सुभाष टिकडे प्रीमियर लीगची झगमगता चषक कोणता संघ उंचावेल हे आज संध्याकाळी 6:30 दरम्यान आपल्याला समजेल। चषकाचे भक्कम दावेदार डीजे डेअर डेव्हिल्स आणि लॉबेन्स इलेव्हन। आणि हा सिद्धार्थ फडताळे बाद झालेला आहे निशांत यांच्या। आद्या यांनी पुन्हा एकदा निराशा केली आपल्या संघाची, पूर्ण दारोमदार दादा यांच्या खांद्यावरती असताना दादा आपल्या संघाला निराश करून पॅव्हिलियन मध्ये केवळ दोन धावा झालेल्या असताना हा विजय अत्यंत आवश्यक डीजे डेअरडेव्हिल्स संघाकरता। आतापर्यंत दमदार अशी कामगिरी केली होती आणि अपेक्षेप्रमाणे डीजे यांचा खेळ आता खालावलाय। सुंदर गोलंदाजी निशांत कांबळे यांच्याद्वारे, निशांत गवळी। सुंदर असा टोलेला चेंडू प्रदीप द्वारे, चार धावांचा करता जोरदार अपील परंतु पंचाने त्या अपील जोरदारपणे फेटाळलेला आहे।
सहा धावा डीजे डेरिडल संघाच्या आतापर्यंत झालेल्या आहेत। आणि प्रदीप गवळी स्वतःच बीट झालेले आहेत निशांत गवळी यांच्या गोलंदाजीवरती। सुंदर अशी गोलंदाजी निशांत गवळी यांच्याद्वारे, सुंदर असं षटक, चार धावा एक गडी निशांत यांच्या षटकामध्ये सुंदर अशा गोलंदाजीचं प्रदर्शन। दोन धावांकरता टोलेला चेंडू मिलिंद यांच्याद्वारे, धाव संख्या दोन ने भर, धाव संख्या झालेली आहे आठ। तो पडदा उचलायचा आहे, मागे कोण असेल त्यांनी पडदा उचलायचा आहे, पडदा उचल मित्रा। धन्यवाद। सुंदर असा टोलेला चेंडू पुन्हा एकदा दोन धावा करता मिलिंद शिरसाट यांच्याद्वारे, धाव संख्येत दोन ने वाढ, धाव संख्या झालेली आहे दहा। पुन्हा एकदा सुंदर असा फटका मिलिंद शिरसाट यांच्या फलंदाजीतून, धाव संख्येत पुन्हा दोन ने वाढ, धाव संख्या झालेली आहे बारा। प्रेम बोहरा आतापर्यंत सर्वोत्कृष्ट गोलंदाजी, पुन्हा एकदा दोन धावांकरता टोलवलेला चेंडू, धाव संख्येत दोन दोन ने वाढ, धाव संख्या झालेली आहे चौदा। लॉमॅन्स इलेव्हन संघातर्फे निशांत कांबळे यांचं सर्वोत्कृष्ट असं षटक। आणि हा त्रिफळाची मिलिंद शिरसाट, सामन्याचा नूर पालटला आहे आतापर्यंतची सुमार। पुन्हा एकदा जोरदार अपील दोन धावन करता, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे सोळा। लेग बाईज बॅटने लागलेला आहे, सुंदर रीत्या असा टोलवलेला चेंडू प्रदीप यांच्याद्वारे दोन धावांच्या करता, धाव संख्येत दोन दोन ने वाढ,
धाव संख्या 18 शेवटच्या षटकाचे 5 चेंडू अजूनही शिल्लक। बघूयात प्रदीप गवळी काय चमत्कार करतात आपल्या संघाच्या साठी, किती धावा जमा करतात प्रदीप गवळी। खास टिटवाळ्यावरून इथे खेळण्याकरता आलेले आहेत। पुन्हा एकदा दोन धावांकरता टोलवलेला चेंडू, धाव संख्या 20। पुन्हा एकदा दोन धावांकरता चेंडू प्रदीप यांच्या द्वारे, आपला नैसर्गिक खेळ करताना प्रदीप। धाव संख्या 22। आणि हा त्रिफळाची प्रदीप पुन्हा येईन म्हणणं बसला। आणि किरण निकम चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफल। नो चेंडू आणि नो चेंडू वरती खणखणीत चौकार। पंचांनी निर्णय दिलेला आहे, कृपया कोणी आक्षेप घेऊ नये। आणि या चेंडूवरती 5 धाव वसूल केलेले आहे डीजे डेरडेल संघानं, धाव संख्या झालेली आहे 28। आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न किरण निकम, धावबाद झालेले आहेत। रॉयल इंडियन्सचे कर्णधार, रॉयल इंडियन्सचे कर्णधार आणि डीएसपीचे कर्णधार दोन्ही संघांनी लवकरात लवकर टॉस साठी जायचंय। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी जायचंय।
आणि यापुढील संघ रॉयल इंडियन्स आणि डीएसपीचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी मंचागावरती जायचं आहे. लॉमॅन्स इलेव्हन संघाला जिंकण्याकरता चार षटकांमध्ये 29 धावांची आवश्यकता. सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत डीजे डेअरडेव्हिल संघातर्फे. अंतिम सामन्याचा ध्येय गाठण्याकरता दोन्ही संघ आपल्या लौकिकेला साजेसा खेळ करण्याचा प्रयत्नात असतील. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल आणि पराजित संघ प्लेऑफसाठी खेळतील. आणि आतापर्यंतच का उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कपिल उर्फ बच्चू आमच्या या समेत इथं हजीर. जोफ्रा आणि जोफ्राने कोपरा मारलाय सुशांत टिपाळे यांना. आपल्या कोपऱ्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न राहील. सुशांत यांचा बळी मिळवण्याचा प्रयत्नात राहील डीजे डेअरडेव्हिल संघ. त्यांच्यासाठी खास असं क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना आखताना डीजे डेअरडेव्हिल संघ. आणि सुंदर असा टोरलेला चेंडू दोन धावांच्या करता रॉयल इंडियन्स. रॉयल इंडियन्सचे कर्णधार सिद्धार्थ कांबळे हात उंच करा. स्टेजवर जायचंय, स्टेजवर जायचंय. आणि हा बाद जोफ्राने कोपरा मारून सुशांत याचा बळी मिळवलेला. सर आपण नाणेफेकीचा कौल द्यायचा आहे. आणि अत्यंत महत्वाचा बळी मिळवलेला आहे जोफ्रा यांनी. त्यांचा आनंद गगनात मावेल असा झालाय. सुंदर असा खेळ जोफ्रा यांच्याद्वारे, सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन डीजे डेअरडेव्हिल संघाकडून. आपला गमावलेला आत्मविश्वास जोफ्रा यांनी आपल्या संघाला पुन्हा मिळवून दिलेला आहे. सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन. आणि ह्या विजयाच्या उन्मादामध्ये चुकीचा खेळ इथं खेळताना जोफ्रा. आणि पुन्हा एकदा प्रेम बोरा यांच्याद्वारे धावसंख्या झालेली आहे 7. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7.
सामन्यामध्ये रंगत येताना दादा वेळ कमी आहे दादा पेनल्टी देतील सर नंतर बोलू नका नंतर बोलू नका एक एक मिनिट महत्त्वाचा आहे दिलीप नायर ऑफ साइड सांभाळताना साउथ पिक्चरचा व्यंकटेश आपल्यामध्ये इथे उपस्थित ऑफ साइडला चेंडू त्यांच्या हाताच्या बाहेर कुठल्याही प्रकारे जाणार नाही याची ते पूर्णपणे दक्षता घेतात आणि सामन्यामध्ये जोफ्रा याने रंगत आणलेली आहे सुशांत यांचा बळी मिळवून आणि ऐन मोक्याच्या वेळी अवसान घातकी फटका मारून प्रेम बोहरा यांनी आत्महत्या केलेली आहे डोंगरे बाला राकेश खापरे आणि सुंदर अशी गोलंदाजी राकेश यांची मार्क यांना अतिशय महत्त्वाचा असा खेळाडू सुशांत टिपाळे बाद झालेला आहे आणि कर्णधार मार्क सैने यांच्यावर पूर्णपणे दबाव बघूया ते दबाव झुगारून लावतात का परंतु समोर बाळा आणि सुंदर असा दोन धावांकरता टोलवलेला चेंडू मार्क यांच्याद्वारे धावसंख्येत दोनने वाढ धावसंख्या झाली आहे 9 जिंकण्याकरता अजूनही 16 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता लॉमॅन्स 11 संघाला अंतिम ध्येय गाठण्याकरता आणि दादा हे बीट झालेले आहेत मार्क यांच्या चेंडूवरती बाईकच्या रूपात दोन धावा भेटलेल्या आहेत लॉमॅन्स 11 संघाला जिंकण्याकरता अजूनही 18 धावांची आवश्यकता सर्व खेळाडू प्रेक्षकांनी खेळाडूंना दाद द्यायची त्यांच्या खेळावरती टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवायचा आहे पुन्हा एकदा दोन धावांकरता मार्क यांच्यातर्फे दोन धावांचा मार्क केलेला आहे सोळा धावांची आवश्यकता अंतिम सामन्याचं ध्येय गाठण्याकरता लॉमॅन्स 11 संघाला कुठल्याही प्रकारचा दबाव आता मार्क यांच्या चेहऱ्यावरती दिसत नाही आहे एक कर्णधार म्हणून साजेशी खेळी करताना लॉमॅनचे कलर कर्णधार मार्क सैने दोन दोन धावांचा मार्क करताना पुन्हा एकदा दोन धावांकरता टोलवलेला चेंडू चौदा धावा अंतिम ध्येयापासून 14 धावा दूर लॉमॅन्स 11चा संघ चौदा धावांची आवश्यकता दादा वेळ नाहीये आणि पंचांनी पेनल्टी दिलेली आहे दोन धावा कमी केलेल्या आहेत ही आखरी वॉर्निंग दिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय कैसा लगा मेरा मजाक दोन षटकांमध्ये अरे कोणी गोलंदाजी करणार आहे की नाही का फक्त फलंदाजी करणार आहेत आणि पुढील गोलंदाज प्रेम बघूयात करतात का सनीची गेम आणि ही गेम करून आपल्या संघाला अंतिम सामन्याचं ध्येय गाठून देतात की नाही आणि पुन्हा गोलंदाज बदललेला आहे मिलिंद भालेराव उर्फ शिरसाट माझा भालेराव तुमचा शिरसाट मिलिन शिरसाट सामना करतील सनी डोंगरे 14 धावा दूर विजयापासून आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज सफल मार्क सैने रेड बॉल पिऊन तरा तरा पळत पळत क्रीज मध्ये दाखल मार्क यांच्या मागे फटाकड्यांची लढ लावलेली तितक्या जोरात पळत गेले मार्क
13 धावा दूर। प्रत्येक चेंडू आणि फटक्या गणे प्रेक्षकांनी खेळाडूंचा उत्साह वाढवायचा आहे। आणि खणखणीत असा चौकार कर्णधार मार्क सैनी यांच्या भात्यातून। दहा चेंडूत नऊ धावांची आवश्यकता आणि वाईट चेंडूची पंचांद्वारे वाईट चेंडू घोषित। आणि पुन्हा दोन धावांकरता टोलवलेला चेंडू आणि डीजे डेअरडेव्हिल संघ आता पुन्हा प्ले ऑफ मध्ये खेळण्याच्या तयारीत। पुन्हा जास्त मॅच खेळायचे आहेत। सहा धावांची आवश्यकता, नऊ चेंडू सहा धावा आणि पुन्हा एकदा दोन धावांकरता टोलवलेला चेंडू। आठ चेंडू चार धावांची आवश्यकता आणि हा घडी बाद झालेला आहे आणि टेन्शन वाढलेलं आहे। आणि सात चेंडू मध्ये चार धावांची आवश्यकता, अजूनही सामना संपलेला नाही। कुठल्याही क्षणी सामना कोणत्याही ठिकाणी वळू शकतो। सात चेंडू चार धावा बॉबी आणि छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बाद झालेला आहे आणि हा गडी बाद झालेला आहे। सात चेंडू चार धावा। बॉबीचा गेम करतात का बघूयात। आणि हा सनकणे चौकार आणि हा विजयी चौकार अंतिम सामना।